नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सपना संस्कृती या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय गणित भाग एक द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार एकवीस बावीस पाहत आहोत तरी सर्व प्रश्नपत्रिका आहे चला आपल्या सर्व प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहिला प्रश्न ए पुढील प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पहिलं आहे पंधरा पंचवीस या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर डॅश डॅश असे आहे दोन तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत खालीलपैकी डॅश आहे तीन चार व पंचवीस पंचसेंचे मध्यम प्रमाणपत्र खालीलपैकी डॅश डॅश चार एक्स अधिक वाय बरोबर अकरा या समीकरणाच्या डॅश उकली आहेत बी खालील उपप्रश्न सोडवा बावन्नास शंभर या शतमानाचे संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा दोन एक्स अधिक वाय बरोबर सात या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा तिसरं ए छेद बी बरोबर ए के छेद बी के या गुणधर्माचा उपयोग करून खालील रिकामा जागा भरा तर इथे पहा आपल्याला दिलेला आहे पाचशे सात बरोबर छेद अठ्ठावीस बरोबर पस्तीस छेद चौथा आहे एक्स आणि वाय या चालांचा उपयोग करून दोन चालातील दोन रेषे समीकरणे लिहा दुसरा प्रश्न ए खालीलपैकी कोणते दोन कृती पूर्ण करा पहिला आहे जर ए छेद बी बरोबर सातशे तीन तर पाच अधिक तीन बी छेद पाच या वजा तीन दि या गुणोत्तरांची किंमत काढा ए छेद बी बरोबर सातशे तीन अशा प्रकारे आपल्याला योग्य क्रिया करून इथे उत्तर काढायचे आहेत दुसरं आहे सोडवा एक्स अधिक वाय बरोबर चौदा आणि एक्स वजा वाय बरोबर दोन ते सुद्धा सोडवायचं आहे तिसरं आहे ए छेद तीन बरोबर बी छेद सात तर अशा प्रकारे आपल्याला चार छेद ए अधिक नऊ छेद बी छेद आपल्याला इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तर या रिकाम्या जागेसाठी कृती पूर्ण करायची आहे अशा प्रकारे बी खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा पहिला आहे वर्गमुळात तेरा छेद वर्गमूळात आठ आणि दुस, दुसरं आहे आपलं वर्गमुळात सात छेद वर्गमूळात पाच तर या गुणोत्तरांच्या जोडीतील क्रमसंबंध ठरवा दोन खालील एक सामायिक समीकरण सोडवा दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच तर तीन एक्स वजा वाय बरोबर पाच दुसरं आहे पुढील राशीमध्ये पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा रुपये रुपये तर पैसे व दीपिका यांच्या वयांशी बेरीज चौतीस वर्ष आहे प्रियंका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे तर त्यांची वय काढायची स आणि चौथं किंवा पाचवं म्हणा आपलं चौकोन ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन आहे कोण ए व कोण बीच्या मापांचे गुणोत्तर पाचच चार आहे तर कोणबीचे माप काढा तिसरा प्रश्न त्यातला ए खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक पहिली पहा जर एक्स छेद वाय बरोबर दोनशे तीन तर एक्सचा तिसरा घात अधिक वायचा तिसऱ्या घात छेद वायचं तिसऱ्या घातची किंमत काढा अशी इथे योग क्रिया करून काढायचं उत्तर दुसरं आहे सोडवा एक्स अधिक वाय बरोबर चार तर दोन एक्स वजा पाच वाय बरोबर एक हे समीकरण आपल्याला रिकामा जागा भरायच्या आहेत बी खालील उपप्रश्च सोडवा कोणतेही दोन पहिला आहे जर एक्स छेद तीन एक्स वजा वाय वजा झेड बरोबर वाय छे तीन वाय वजा झेड वजा एक्स बरोबर झेड छे तीन झेड वजा एक्स वजा वाय आणि तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत एक आहे असे दाखवा पुढे आहे आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्षे आहे आईच्या वयाच्या झोपटीतून मुलाचे वय वजा गेले तर वजाबाकी चौपन्न येते तर त्या दोघांची वय काढा दुसरं आहे खालील एक सामायिक समीकरण सोडवा तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा तर एक्स वजा तीन वाय बरोबर आठ चौथा आहे सोडवा वर्गमोळ्यात एक्स अधिक एक सात अधिक एक्स अधिक दो सॉरी वर्गमोळ्यात एक्स वजा दोन छेद वर्गमोळ्यात एक्स अधिक सात वजा वर्गमात एक्स वजा दोन बरोबर पाच छेद एक चौथा प्रश्न खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा पहिला आहे सोळा एक्स वर्ग वजा वीस एक्स अधिक नऊ छेद आठ एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक एकवीस बरोबर चार एक्स वजा पाच छेद दोन एक्स अधिक तीन दुसरं आहे तीन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत पण चार हजार पाचशे रुपये आहे तर पण पाच खुर्च्या व तीन टेबलांची किंमत सात हजार रुपये आहे तर दोन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत काढा तिसरं सोडवा छेद तीन अधिक वाय छेद चार बरोबर चार एक छेद दोन अधिक वाय छेद चार बरोबर एक पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा पहिला आहे जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर खालील गुणधर्म लिहा योग क्रिया वियो क्रिया योग वियो क्रिया आणि दुसरं आहे सोडवा दोन वाय वजा एक्स बरोबर शून्य दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका सोडून झालेली आहे तुम्हीसुद्धा ही प्रश्नपत्रिका सोडून पहा जर याच्यात काही अडत असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि सपना संस्कृलिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद